चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की पार्टीने शपथविधी शरद पवारांच्या संमतीने झालेला होता, आता याचा पुढचा टप्पा मी जेव्हा अजित पवार बोलतील त्यानंतर बोलेल। पुढचा टप्पा काय आहे नेमका? तुम्हाला एक गोष्ट माहिती का, ज्यावेळेस ही घटना घडली त्याला 3 वर्ष पूर्णपणे होऊन गेलेली आहेत। आता त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की ह्याबद्दल मी बोलणार नाही। तुम्ही पत्रकार मित्रांना माझून माझा स्वभावच कळलेला नाही आहे। मी बोलणार नाही म्हणल्यावर बोलणार नाही, त्याबद्दल मी पण देवेंद्रजींनी जे काही वक्तव्य केलं ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि ऐकण्यात पण आलेलं आहे आणि वाचनात पण आलेलं आहे, पण मला तो विषय काढायचा नाही कारण आज आपल्या राज्याच्या समोर इतर विषय, जुने विषय उकरून उकरून त्याच्यातनं काय साध्य होणार आहे, त्याच्यातनं आत्ताचं आलेलं सरकार ह्याच्यावर काय परिणाम होणार आहे, आता असलेली देश राज्यातली महागाई त्याच्यावर काही परिणाम होणार आहे, आज जी प्रचंड बेरोजगारी आहे त्याच्यावर काही परिणाम होणार आहे, झालं गेलं संपलं आता तेच उकरून उकरून काय उपयोग आहे? मला काही वाटत नाही, मला त्याबद्दल मी अवाक्षर देखील काढणार नाही। मी काही मनकवडा नाहीये त्याच्यामुळे देवेंद्रजींना हार तर देवेंद्रजी पुढं मिटिंगला वगैरे कुठं भेटले तर मी त्यांना विचारीन की बाबा हे आत्ताच अशा स्टेटमेंट काढण्यामागचं कारण काय असा प्रश्न। अरे तुम्ही मला मूर्ख समजता का रे? खरं आहे का खोटं आहे का? मी सांगितलं ना त्या विषयावर मी बोलणार नाही। निवडणुकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ते असं बोललेत का जेणेकरून? या संदर्भात मी देवेंद्रजींशी बोललेलो नाही, त्यामुळं त्यांच्या हे आत्ताच बोलण्यामागचं कारण काय ते मला माहिती नाही। दुसरी गोष्ट, सरिता कौशिक ह्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांनी काही वर्षापूर्वी देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते असताना एक मुलाखत घेतलेली होती आणि त्या मुलाखती ती बाहेर प्रसिद्ध झाली नव्हती, पण आत्ता त्यांनी त्या चॅनलनी ती प्रसिद्ध केली, त्याच्यातही त्यांनी काही वक्तव्य केलेली आहेत, त्याच्यावर इथंही केलेली वक्तव्य किंवा आत्ता जे काही वक्तव्य केले आपण पण फार त्याच्यामधनं काहीतरी आपल्याला मसाला मिळालेला आहे, काहीतरी खबंग काहीतरी चर्चा आता होणार आहे असं काही समजण्याचं कारण नाही आहे। आत्ता आपण आम्ही उद्याच्या 27 तारखेला होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीला लागलेलो आहे आणि 2 ठिकाणी बाय इलेक्शन आहे, आम्ही विरोधक म्हणून आमची सीट कशा निवडून येतील दोन्ही तो प्रयत्न आमच्यापरीनं चाललेला आहे आणि समोरच्या पार्टीकडनं त्या त्यांना कशा राहतील तो त्यांचा प्रयत्न मला त्या विषयावर बोलायचं नाही, मला त्या विषयावर बोलायचं नाही। गिरीश बापट तुमचे मित्र, तुम्ही भेटले सुद्धा, मध्ये तब्येत त्यांची खराब होती, आज गिरीश बापटांनी मेळावा घेतला, त्यांनी परवा मेसेज केला होता, काल काय झालं? काय त्याच्या मागचं कारण, काल त्यांचे भाजपचे एक प्रमुख नेते त्यांना जाऊन तिथं भेटले, त्या नेत्यांचं नाव देवेंद्र फडणवीस, देवेंद्रजींनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे कारण थोडंसं कसब्यामध्ये काळजीचं वातावरण त्यांना दिसत आहे, म्हणून ते आजारी असताना वास्तविक बापटसाहेब कुणाला भेटत नव्हते, अनेकांना ते घरची लोकं सांगायची की ते भेटू शकणार नाही, सध्या ते आराम करत आहेत, मी मात्र एकदा त्यांना भेटलो होतो आणि काल देवेंद्रजी पण त्यांना भेटले होते, त्यांनी आवाहन केलं असेल, शेवटी ते पक्षाला म्हणजे पक्षाने सांगितलेले आदेश मानणारे आहेत आणि म्हणून आजारी जरी असले आणि तरी ते खासदार आहेत, त्यांनी त्या मतदारसंघाचं अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना मानणारा कार्यकर्ता तिथं असल्यामुळं पक्षाने त्यांना आग्रह केलेला दिसतो आहे आणि त्यांनी त्याच आग्रहाखातर मीटिंग घेतलेली काय। शेवटी तो बापटसाहेबांचा स्वतःचा प्रश्न आहे, त्यांचं आरोग्य किंवा त्यांनी घ्यावं नाही घ्यावं, तुम्हाला बापटसाहेबांचा स्वभाव सगळ्या पुणेकरांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली तर ते सडेतोडपणे ती भूमिका स्पष्टपणे मांडतात, हे आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी देवेंद्रजींनी सांगितल्यानंतर काही ठरवलं असेल आणि त्यामुळं ते बाहेर पडले।
दादा चिंचवड मधला अपक्ष उमेदवार राहुल तलाटेंना आज वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची यापूर्वीच खरं तर ठाकरे गटासोबत युती झालेली आहे, मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार असतानाही आज वंचितने बरोबर ना त्यांची महाविकास आघाडी बरोबर युती झालेली नाही. महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष असणारा शिवसेना त्यांच्याबरोबर त्यांची युती झालेली आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीबरोबर त्यांची युती झाली असती तर गोष्ट वेगळी, मग आम्ही त्यांना विनंती केली असते की तुम्ही आता पाठिंबा दिला पाहिजे. पण त्यांची शिवसेनेबरोबर युती आहे आणि त्यांनी ते स्पष्ट केलं की मी येणाऱ्या महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेबरोबर युती केलेली आहे. ते मी आज दुसऱ्या कारणाकरता सकाळी उद्धवजींशी फोनवर बोललो त्यावेळेस मला ही माहिती नव्हतं आता तुम्ही जे सांगताय, पण मला वंचित आघाडीचे जिल्ह्या पिंपरी चिंचवड शहराचा जो अध्यक्ष आणि त्यांची टीम आहे तर त्यांनी मात्र ठराव केला की आमच्या वरिष्ठांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. अर्थात ठराव करण्याचा अधिकार जरी त्यांचा असला तर अंतिम निर्णय शेवटी त्या पक्षामध्ये त्या वंचित आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर शिवसेनेमधले ते पण म्हणत आहेत की आम्ही अंडरकरण राहुल तलाटेंनाच मदत करणार आहोत. अजिबात नाही, मला उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आणि आदित्य ठाकरे पण माझ्याबरोबर शिवसैनिकांशी जो मेळावा झाला त्याला होते, त्यांनी पण सडेतोडपणे सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेब तर मला म्हणाले की मागेच त्यांनी युती असताना फॉर्म भरलेला होता तेव्हाच आम्ही शिवसेनेतनं त्यांची अकालपट्टी केलेली आहे, आमच्या रेकॉर्डला तो शिवसेनेमध्ये नाहीच राहुल कलाटे, असं मला आज सकाळी 10:30 ते 11 दरम्यान उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं. ठाणेमध्ये जितेंद्र आव्हाड आणि पवार साहेबांची सभा कधी होणार आहे कुठे? मी अजून त्याच्या संदर्भात त्या वरिष्ठांशी बोललो नाही. मी आज जयंत पाटील साहेबांचा आमच्या प्रांताध्यक्षांचा वाढदिवस होता म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला फोन केलेला होता, ते मुंबईत होते. त्यांना मात्र सांगितलं किंवा तुम्ही शेवटची सभा 26 मतदान आहे, 23 काहीतरी संध्याकाळी शेवटची सभा घ्यायची, कारण 24:05 प्रचार बंद होतो आहे, त्या 24 संध्याकाळची सभा घेता येणार नाही, तर 23 संध्याकाळची सभा घ्यायची आणि त्या सभेच्या करता कोण बोलवायचं तर तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या असं मी प्रांताध्यक्षांना सांगितलं. प्रांताध्यक्ष म्हणले आज जरा मी गडबडीत आहे पण उद्या परवा बोलून घे. कुणावर गुन्हा दाखल झाला? जितेंद्र आव्हाड आणि जितेंद्रवर गुन्हा दाखल झाला. मधल्या काळामध्ये 2 गुन्हे जितेंद्र आव्हाडांच्यावर दाखल झालेले होते, त्यावेळेस मी आणि प्रांताध्यक्ष भेटायला गेलेलो होतो, त्यावेळेस संपूर्ण पार्टी त्यांच्या पाठीशी उभी आहे असं आम्ही स्पष्ट सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही सरकारमधल्या पण वरिष्ठांशी बोललो होतो किंवा राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठेवा, परंतु इतक्या सूडबुद्धीनं महाराष्ट्रामध्ये तरी कधी राजकारण झालेलं नाही आणि ही महाराष्ट्राची परंपरा नाही, त्याच्यामुळे ह्या पद्धतीनं नवीन पायंडे कुणीही पाडू नये, आम्ही पण पाडू नये आणि त्यांनी पण पाडू नये, ते सगळ्यालाच योग्य ठरेल. कारण आपला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघतो आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनीच ती घडी बसवलेली आहे, तर तिला कुठं विस्कटून देता कामा नये हे माझं अतिशय आग्रही मत आहे. आणि मी जे काही सकाळी पाहिलं ऐकलं वास्तविक त्यांच्या मुलीच्याबद्दल त्यांच्या परिवाराच्याच बद्दल जर अधिकारी लोक वेगळ्या पद्धतीनं बोलायला लागले आणि त्याच्यात तथ्य असेल, पोलिसांनी चौकशी करावी, चौकशी करून खरोखरी संबंधित अधिकारी दोषी असेल तर कडक ॲक्शन घेण्यात यावी. त्या अधिकाऱ्याच्या मागं बोलवता धनी कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे ते पण पाहिलं गेलं पाहिजे. आणि कुठल्याच राजकीय पक्षाच्या व्यक्तींना अशा प्रकारचा त्रास होता कामा नये किंवा त्यांना केसेसमध्ये अडकवायचं आणि त्यांचा छळ करायचा ही गोष्ट करू नये. दिवस बदलत असतात, जसं आपण म्हणतो 4 दिवस सासूचे तसे 4 दिवस पुढं सुनेचे पण येत असतात,
त्याची आठवण सगळ्यांनीच ठेवलेली बरी। प्रचार करते भाजप कसब्यामध्ये गुन्हेगारांना घेऊन प्रचार करते, स्वतः गिरीश महाजन यामध्ये सहभागी आहेत, ज्यांच्यावर जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे असे संतोष लांडे हे जामिनावर सध्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांना सोबत घेऊन हे जर असं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। वास्तविक हे ज्या ताबडतोब पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने ह्याची नोंद घेतली पाहिजे, कारण निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली निवडणूक चालते आणि जर सत्ताधारी पक्षाचा एखादा मंत्री जर अशा पद्धतीनं वागत असेल आणि कुठंतरी मसल पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, गुंड प्रवृत्तीला बरोबर घेऊन दहशत निर्माण करत असेल, मी काही ते बघितलेलं नाही, आता तुम्हीच प्रश्न विचारताय, याचा अर्थ जर तशा प्रकारची क्लिप असेल तर इथल्या सीपीनी पण त्याची नोंद घेतली पाहिजे आणि ताबडतोब त्यांच्यावर संबंधितांच्यावर कारवाई केली पाहिजे, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आता सुटलेले आहेत, आणि पुणेकरांनी सुज्ञ मतदारांनी पण ह्याची नोंद घेतली पाहिजे। जर ह्या प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सत्ताधारी पक्षाचे राज्यकर्ते वागायला लागले तर हे पुण्यामध्ये आपण कदापि खपवून घेता कामा नये, नव्हे तर महाराष्ट्रात खपवून घेता कामा नये, कारण महाराष्ट्राचे निवडणुकीची एक वेगळी परंपरा आहे, ती परंपरा टिकवण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, मीडियानी पण अशा बाबतीमध्ये साथ दिली पाहिजे। आमच्याकडनं कुठे चुकत असेल तर आमचे पण दोष दाखवण्याचं काम मीडियानी करावं आणि सत्ताधारी पक्षाचं पण चुकत असेल त्यांच्या नेत्यांचं तर तेही दाखवण्याचं काम मीडियाने केलं पाहिजे। अमरावतीचा निकाल बदलण्यासाठी 50 कोटींचं मी आज ते बातमी वाचली, परंतु मी आणि नाना कसब्यामध्ये एका मेळाव्याच्या करता एकत्र होतो, त्यावेळेस आमची काही चर्चा झाली, पण त्यावेळेस असं काही त्यांनी माझ्या कानावर घातलं नाही। मी आता हा तर खूपच एका महत्त्वाच्या एकेकाळी अनेक वर्ष देशपातळीवर सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा प्रांताध्यक्षाचा हा आरोप आहे आणि हा आरोपाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ह्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे। अरे बाबा पहाटे पहाटे नाही, सकाळी आठच्या शपथविधी म्हण, तो माझा अधिकार आहे, मी संविधान मानतो, मी कायदा नियम मानतो, मला संविधानाने कायद्याने घटनेने दिलेल्या अधिकारावर कुणालाही सवाल विचारण्याचा अधिकार नाही। मला त्या विषयावर बोलायचं नाही, मला त्या विषयावर बोलायचं नाही। मनसेनी पाठिंबा दिला, अरे बापरे एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिल्यावर आमचे धाबेच दणाले, मला फार आता काळजी घ्यावी लागेल। दादा भाजपचे सगळे शीर्षस्थ नेते राज्यातले मंत्री जवळपास 3 ते 4 मंत्री येऊन पुण्यामध्ये ठाण मांडून बसले, प्रदेशाध्यक्ष आहेत, फडणवीस दिवसाआड येऊन जात आहेत, महाविकास आघाडीमध्ये ते कॉर्डिनेशन दिसत नाहीये, वास्तविक भाजप थोडीशी धास्तवलेली होती। एक मिनिट मला सांगावं, महाविकास आघाडीत कॉर्डिनेशन दिसत नाही काय केलं म्हणजे तुम्हाला दिसेल, एक तर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे येऊन गेले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण येऊन गेले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब येऊन गेले, विद्यमान प्रांताध्यक्ष नाना पटेल येऊन गेले, माजी उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेता अजित पवार येऊन गेला, आता आमच्याकडे आजी कुणी नसल्यामुळे आम्ही माजी आणतोय त्याला काय करायचं, आम्ही एक मिनिट आम्ही सगळे एकत्र आहोत, कारण नसताना काहीतरी कांड्या पेटवण्याचं काम करू नका, आम्ही एकोप्याने काम करतोय आणि आमचं तिथं महाविकास आघाडीचं एकोप्याने काम चाललेलं असल्यामुळंच त्यांचे दावेदार आणले। दिल्लीला सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्राला ST 224 कोटींचा निधी आहे, मात्र एसटीच्या या सगळ्या आज सकाळी एक आत्महत्या देखील झाली, एसटी कर्मचाऱ्यांना जो निधी दिला जात आहे तो अपुरा आहे, हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे। आमच्या काळामध्ये करोना असताना एसटी बंद होती तरी देखील अर्थमंत्री म्हणून
उप मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी पूर्णपणे त्यांच्या पगाराचे दर महिन्याला 250 ते 300 कोटी रुपये हे तरतूद करून ठेवत होतो आणि एप्रिलचे पण पैसे मी मार्चच्या आधीच पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करून ठेवलेली होती आणि आम्ही ते दिलेले होते। आता एस टी कर्मचाऱ्यांनीच पाहावं की आत्ता करोना नाही, एस टीचं उत्पन्न चालू आहे। एस टीचं उत्पन्न चालू असताना पण वेळच्या वेळेला पगार केले जात नाही हे एस टी महामंडळाचं अपयश आहे, परिवहन खात्याचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे। यामध्ये अमित शहांचा कार्यक्रम आम्हाला जो माहिती मिळालेली आहे तो शिवसृष्टी जे पुण्यामध्ये जवळ पुण्याच्या जवळ उभी करण्यात येते त्याच्या पाहणीच्या करता आणि एक त्यांचा सहकार विभागाचा कार्यक्रम आहे ज्याला पवार साहेब पण आहेत आणि त्याला अमित शाह साहेब पण आहेत, त्या कार्यक्रमाच्या करता ते येत आहेत। हे दोन कार्यक्रम त्यांचे बरेच महिन्यापूर्वी ठरलेले आहेत, त्या कार्यक्रमाला येत आहेत। आता त्या कार्यक्रम पूर्वीच ठरलेले आहेत आणि नेमकं इलेक्शन लागलेलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्याचा ह्याचा अर्थार्थी काही संबंध नाही। ओंकारेश्वराच्या मंदिरात येऊन ते दर्शन पण घेणाऱ्याचे कसबा मतदार, मी पण आता दर्शन नाही का घेतलं? दर्शन घ्यायला सगळ्यांनाच मुभा आहे ना, ज्याचा जो ज्या पंथाचा असेल धर्माचा असेल ज्याला जिथं जाऊन आशीर्वाद मिळू शकतात, श्रद्धास्थान आहे आपलं, तिथं जाऊन आपण दर्शन घेतो, नतमस्तक होतो। ज्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख होता, मात्र आता जो नवीन जो आराखडा तयार करण्यात आला त्याच्यामध्ये धर्मवीर असा उल्लेख आता, त्या स्वराज्य रक्षकामध्येच रक्षक आहे, स्वराज्य आहे, धर्म आहे, सगळं काही आहे। आपल्याला त्रास होतो, आपल्याला काही त्रास होतो? एखाद्या आमच्या सहकार्याला कार्यकर्ते जर उत्साहाने तशा पद्धतीनं म्हणत असतील तर बिघडलं कुठं? प्रत्येकाला राजकीय जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, तशा पद्धतीनं त्या कार्यकर्त्याला वाटत असेल की बाबा त्या पदावर प्रांताध्यक्षाने आमच्या जावं असा अनेकांच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते म्हणत असतात। ते कार्यकर्त्यांचा उत्साहाला फार आवर घालण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही। एसटीच्या विलिनीकरणासंदर्भात महाविकास आघाडीचं सरकार असताना डंके के चोट पे सांगितलं, मात्र आता ते सरकार बदललं, भाजप सरकार आले तरी थांबाना, सरकार बदलून आताशी 7-8 महिने झाले, अजून त्यांना वेळ मिळू द्या, त्यांना ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करते, अजून त्याच्यात मध्ये तो विषय आला नाही, आल्यावर ते विचार करतो। राखून ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाने, काय होईल असं वाटतं? मी काही ज्योतिषी नाहीये, भविष्यकार तर नाहीच नाही, मला कुणाचे हात बघून रेषा बघून काही सांगता येत नाही। तो अधिकार पूर्णपणे न्यायव्यवस्थेचा आहे, न्यायव्यवस्थेचा निर्णय येईल त्यावेळेस आपण सगळेजण पाहू। उद्धव ठाकरेंनी सभागृहात राजीनामा न देता जो मातोश्रीवर राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे असं त्याच्यामध्ये दिसते, असं दिसतंय तेव्हा मी अंदाज ढगात गोळ्या मारू नको, तसं काही नाहीये। युक्तिवादामध्ये म्हणणं वेगळं आणि न्यायाधीशांनी निर्णय दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही येणं वेगळं। युक्तिवाद तर प्रत्येक जण दोन्ही पार्ट्या आपापल्या बाजूने करणार। दादा, एमपीएससीचे विद्यार्थी उद्या परत आंदोलन करायचं म्हणतात, 25 मध्ये परीक्षा व्हावी। मला तर त्या एमपीएससीच्या मुलांना सांगायचं, त्यावेळेस मारे आयटीत लगेच काय मिरवणुका काय काढल्या आणि काय उदो उदो केला आणि काय घोषणाबाजी केली, ही नौटंकी आता थांबवा। हे करायचं तर एखाद्या कामाचा तुकडाच पडला पाहिजे। नाही नाही होय होय, एक मिनिट, विद्यार्थ्यांना इथं प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, पत्रकार परिषद आहे, ही संपल्यानंतर तुझं काय म्हणणं असेल ते मी ऐकेन। दादा, कसबा मतदारसंघामध्ये कसब्यामध्ये अनेक जुने वाडे आहेत, मागे मोडकळी आलेले आहेत, मुंबईला जे जुने इमारती दुरुस्तीचं महामंडळ तसं पुण्यात का होत नाही किंवा काय सांगा त्याचं? पुण्यात का होत नाही, आमचा सरकार उद्या करून दाखवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।